हॅलो गाईज, मी अश्विनी, कुक विथ अश्विनी मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत करते. आज मी कमीत कमी फॉन्डंटचा वापर करून मिनी माउस थीम केक दाखवणार आहे. अशाच नवनवीन केकच्या रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलशी कनेक्टेड राहा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनच्या ऑल या बटनवर क्लिक करा. तर इथे मी 1 किलोचा केक बनवणार आहे. त्यासाठी मी 8 इंचाच्या टीनमध्ये राऊंड टीनमध्ये प्रीमिक्सचा केक रेडी करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता केक रेडी झालेला, थंडसुद्धा झालेला आहे. आता याचं जे खालच्या साईडला मी पार्चमेंट पेपर लावला होता तो मी काढून घेते आणि थंड झाल्यानंतर या केकला आपण कटिंग करून घ्यायची आहे. तर कटिंग करण्यासाठी तुम्ही घरातली सुरी वापरू शकता किंवा अशा प्रकारची प्रोफेशनल नाईफ तुमच्याकडे असेल तर त्याचा देखील तुम्ही वापर करून घेऊ शकता. आता तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर तुमच्यासाठी मी थोडं डिस्क्रिप्शनमध्ये सांगते. तर सगळ्यात आधी मी इथे काय केलं, सुरीच्या मदतीने केकला 3 लेअरमध्ये मार्किंग देऊन दिली आहे. फक्त मार्किंग दिलेली आहे. त्यानंतर नॉर्मल घरातला थ्रेड घेतलेला आहे, म्हणजे धागा जो आपण कपडे शिवण्यासाठी वापरतो तोच धागा इथे वापरलेला आहे. आणि त्याचा वापर करून व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे मी केकच्या लेयर्स कटिंग करून घेते आहे. तर अशा पद्धतीने आपण नॉर्मली आपल्या केकला 3 लेअरमध्ये डिवाइड करतो नेहमी. तर केक कटिंग रेडी झाली. आता मी केकचं एक बोर्ड घेतलेलं आहे आणि केकच्या बोर्डला मी हलकीशी खालच्या साईडला क्रीम लावते. ती क्रीम का लावायची आहे, म्हणजे जेव्हा आपण केकला आयसिंग करू तर आपला जो केक आहे तो हलणार नाही. इथे आपण गमसारखा इथे खालच्या, जसं आपण गम लावतो त्याच पद्धतीने आपण खालच्या साईडला थोडीशी क्रीम लावायची आहे, म्हणजे ते हलू नये यासाठी. तर केकला मी आता सोकिंगसुद्धा करून घेतलेला आहे. नॉर्मल पाण्याने सोक करून घेऊ शकता किंवा साखर पाण्याने सोक करून घेऊ शकता. इथे व्हाईट क्रीम घेतलेली आहे, व्हिप क्रीम. व्हाईट कलरचीच वापरते आहे कारण हा जो केक आहे हा ज्या कस्टमरला पाहिजे होता त्यांना अगदी सिंपल चॉकलेट फ्लेवर केक पाहिजे होता अगदी लाईटमध्ये. सो मी व्हाईट क्रीमचाच इथे वापर केलेला आहे. फक्त यामध्ये व्हाईट क्रीममध्ये मी 2 ड्रॉप फक्त चॉकलेट इसेन्स ॲड केला होता, बस. त्याशिवाय मी काहीही यामध्ये ॲड केलेलं नाही आहे. आता व्हिप क्रीम कशी परफेक्ट बनवायची याचे मी 2 डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुमच्या काही क्वेरीज असतील किंवा तुमची क्रीम व्यवस्थित फेटल्या जात नसेल, बऱ्याचशा गोष्टी असतात, तर तो व्हिडिओ नक्की बघा, तुमच्यासाठी तो यूजफुल असेल. आता केकवर मी 2री लेअर ठेवलेली आहे. अगेन 2ऱ्या लेअरलासुद्धा आपल्याला सोकिंग करून घ्यायचं आहे, त्यावर क्रीम लावायची आहे आणि पॅलेट नाईफच्या मदतीने ती क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. तर बघा, तुमचे काही जर डाऊट्स असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तुमच्या प्रश्नांवर मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार. सो तुमच्या ज्या क्वेरीज आहेत त्याच मी फक्त त्या व्हिडिओमध्ये क्वेरीजचे आन्सर देण्याचा त्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करेल. सो चला पटापट, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्याचे तुम्ही कमेंटमध्ये डिटेलमध्ये प्रश्न विचारा, त्याचे मी डिटेलमध्ये आन्सर देईल. सो अशाच पद्धतीने मी 3री लेअरसुद्धा आपल्या केकवर अरेंज केलेली आहे आणि 3ऱ्या लेअरलासुद्धा मी व्यवस्थित सोक करून घेतलेला आहे. आता माझे व्हिडिओ मोस्टली तुम्हाला थोडे मोठे वाटत असेल, पण मी सगळे जे क्वेरीज असतात किंवा सगळे जे तुमचे डाऊट्स असतात ते सगळ्या सॉल्व करण्याचा इथे प्रयत्न करत असते. सो आता मी काय करते आहे, पॅलेट नाईफवर थोडी थोडी क्रीम घेते आहे आणि ती साईड्सच्या लेअर्सला अप्लाय करते आहे, म्हणजे 2 लेअरमधली जी गॅप असेल ती फिल होईल. आता टॉपच्या लेअरलासुद्धा मी क्रीम लावून घेते आहे आणि केकला क्रमकोट करून घेते आहे. केकला फायनल फिनिशिंग मी आत्ताच करणार नाही आहे, मी फक्त केकला क्रमकोट करून घेते आहे. तर इथे क्रमकोटिंगसाठी आपल्याला कमीत कमी क्रीमचा वापर करायचा आहे. क्रमकोट केल्यानंतर, म्हणजे आता जी मी प्रोसेस करते आहे त्याला क्रमकोट म्हणतात. तर अशा पद्धतीने केकला सगळीकडे क्रीम लावून घेतली, याला म्हणतात क्रमकोट. आता हा केक मी साधारण 1/2 तास तरी फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेणेकरून तो व्यवस्थित सेट होईल आणि त्यानंतर आपण आपली फायनल फिनिशिंग देऊ. तर आता मी घेतलेली आहे इथे क्रीम. आधीच्या केकमधली थोडी क्रीम शिल्लक होती, सो तीच क्रीम मी वापरते आहे. तुमच्याही तुम्हालाही असं होत असेल की 2 ऑर्डर असेल तर आदल्या दिवशीची किंवा सेम डेची थोडीशी क्रीम शिल्लक राहिली तर त्याच क्रीमचा वापर देखील तुम्ही दुसऱ्या तुमच्या केकमध्ये करू शकता. तर यामध्येच मी व्हाईट क्रीम ॲड केली. आता हा जो केक आहे हा मला पिंक कलरमध्ये बनवायचा आहे. सो मी इथे जेल
सॉरी लिक्विड कलर वापरणार आहे कलर स्प्लॅश कंपनीचा. जेवढा ब्राईट तुम्हाला कलर पाहिजे तेवढा जास्त कलर इथे तुम्हाला ॲड करावा लागेल. फक्त लिक्विड कलर तुम्हाला जास्त प्रमाणात ॲड करावं लागत असतात. जेल कलर जर वापरत असाल तर कमी क्वांटिटीमध्ये कलर ॲड करूनसुद्धा तुम्हाला पाहिजे तो कलर इथे रेडी होतो. तर आता हे मी व्यवस्थित ब्लेंड करून घेते, व्यवस्थित स्पॅच्युलाच्या मदतीने हलवून घेते. सो मला पाहिजे तो कलर इथे रेडी झालेला आहे. मला असाच कलर पाहिजे होता माझ्या केकसाठी. तर केकसाठी जो कलर रेडी आहे, आता हा जी क्रीम आहे ही मी पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेते आणि पायपिंग बॅगला हलकंसं खालच्या साईडने मी कट करून घेतलेलं आहे. तर आता बघा केअरफुली, मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे मी केकला सगळीकडे ती क्रीम अप्लाय करते आहे. तर ही सगळ्यात सोपी आणि सगळ्यात इझी मेथड आहे. खूपच म्हणजे अगदी तुम्ही नवीन असाल, जस्ट आत्ता केक शिकले असाल तरीही तुमच्यासाठी ही मेथड खूप उपयोगी आहे. तर एकदा ही मेथड तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल तर. नक्कीच तुम्हाला फिनिशिंग देण्यासाठी ज्या काही अडचणी येत असतील त्या येणार नाहीत हे मी खात्रीने सांगते. तर आता वरच्या बाजूलासुद्धा मी सेम प्रोसेसने क्रीम लावून घेते आहे. क्रीम लावताना जवळजवळ लावायची, खूप जास्त जागा सोडायची नाहीतर मग एअरमध्ये तयार होते आणि मग मध्येच कुठेतरी होल पडल्यासारखा होतो. तर आता पॅलेट नाईफ घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने केकला फिनिशिंग देऊन द्यायची आहे. आधी टॉपिंगची लेअर मी व्यवस्थित थोडी प्लेन करून घेते आहे. त्यानंतर साईड्सची जी लेअर असते ती मी व्यवस्थित तिथल्या तिथे प्लेन करते आहे. आणि आता यानंतर एखाद्या स्क्रॅपरचा वापर करून घेऊ शकता तुम्ही, किंवा ATMचं कार्ड वगैरे असेल अनयूज तर ते सुद्धा वापरू शकता केकला फिनिशिंग देण्यासाठी. आता केकला फिनिशिंग देण्याचे सुद्धा मी दोन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे ते तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता तिथे जाऊन. आता केकला मी फॉन्डंट वापरणार नाही आज, तर मग फॉन्डंट न वापरता मी ही गोष्ट इथे वापरणार आहे. तर हे काय आहे? हे आहे कलर प्रिंट. तर इथे मी हे कलर प्रिंट 50 रुपयाला एक A4 साईज कट बनवून आणलं. आता मला पाहिजे होती ती इमेज, मी यामध्ये ॲड करून ते प्रिंटआउट काढून आणलं. तर हा पेपर थोडा ग्लॉसी असतो, तर आपल्याला ज्या शेपमध्ये पाहिजे आहे त्या शेपमध्ये मी हा कट करून घेते. ज्या मुलीचं बड्डे आहे त्या मुलीचं नावसुद्धा मी अशा प्रकारे बनवून घेतलं. आणि आता मी जे होममेड कटर म्हणू शकता याला तुम्ही, होममेड टॉपर्स म्हणू शकता, बॅकसाईडला मी टूथपिक लावली. टूथपिक लावण्यासाठी मी इथे आपल्या टेपचा वापर केला आणि अशा प्रकारचं आपलं हे होममेड टॉपर आपण रेडी केलेत. तर आता केक रेडी आहे, होममेड टॉपर्स रेडी आहेत आपले. कमीत कमी बजेटमध्ये हा केक मला बनवायचा होता, सोबतच दिसायला लुकवाईज छान पण पाहिजे. फॉन्डंट पण नको आहे. सो ही मी जे जुगाड केलं आहे आजचं ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. कारण कस्टमरला जेव्हा फॉन्डंट वगैरे नसतं पाहिजे तेव्हा खूप प्रश्न पडतात डोक्यात, किंवा फॉन्डंट नाही पाहिजे तर मग थीम केक आपण कसा बनवू. आता मिनी माऊस थीम केक म्हटल्यावर आपल्या डोक्यात बरेचसे विचार येतात, असं करूया तसं करूया, पण विदाऊट फॉन्डंट म्हटलं तर मग काय पर्याय असू शकतो? तर हा एक उत्तम पर्याय आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला सांगा. आता मी हे सगळे टॉपर्स अशा प्रकारे अरेंज करून घेतलेत. यानंतर अगदी मी 6 ते 7 इथे फॉन्डंटचे असे छोटे छोटे रोल्स बनवून घेतले व्हाईट कलरचे, कारण ते डॉट्स जे इमेज होती तो म्हणजे कस्टमरची इमेज मला शेअर केली होती ती फुल फॉन्डंटची होती आणि त्याला अशा प्रकारे डॉट्स होते. सो फक्त मी डॉट्स जे आहेत ते मी फॉन्डंटचे वापरले आहे इथे व्हाईट कलरचे. बाकी पूर्ण केक माझा क्रीम केकमध्ये आहे. आता जे नाव होतं ते सुद्धा मी अशा प्रकारे केकच्या बाजूलाच अरेंज करते, कारण केकच्या बोर्डला ते काही स्टिक होणार नव्हतं. सो अशा पद्धतीने सिम्पल अँड सोबर वेने मी हा केक डेकोरेट केलेला आहे. आता थोडा खाली वाटतो आहे म्हणून मी थोडे व्हाईट कलरचे स्प्रिंकलर्स यावर ॲड करते. आणि सगळ्यात शेवटी फायनल टच देण्यासाठी थोडं जर तुमच्याकडे सिल्वर डस्ट असेल तर ते तुम्ही स्प्रे करा, त्याने खूप छान असा लुक येईल. तर अशा पद्धतीने हा आपला कमीत कमी साहित्यातला आणि कमी बजेटमधला मिनी माऊस थीम केक इथे रेडी झाला. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा.